लॉग इन करा मुंबई तक .in वर. सकाळपासून म्हणजे काल माळशिरस तालुक्यामध्ये आमचा घोंगडी बैठकीचा दौरा होता, तो संपून मी रात्री सोलापूरला रात्री 3 वाजता आलो. सकाळपासून सावरापूर शहर, सोलापूरचं जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण तालुके आहे, यामध्ये घोंगडी बैठका सकाळपासून चालू आहेत. सकाळी प्रेस पण आपली झाली आणि त्याच्यानंतर मी इथं मठवस्तीच्या इथं घोंगडी बैठक होती. त्या घोंगडी बैठकीला आमची बैठक ती 2:30 होती, पण आम्ही तिथं 6-6:30 पोहोचलो. बैठक झाल्याच्या नंतर जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत. आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि यामध्ये कोण आहे काय आहे, कुणाला तरी पुढे केलं असेल तो कोण आहे, माझ्या ओळखीचं नाही माणूस, काय कशासाठी पुढे केला हे मला माहित नाही. माझं इथं कोणाशी ओळख नाही, इथं कोणाचं माझं शत्रुत्व नाही, तरी सुद्धा लोकशाही म्हणून हे जे वावरतायत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्हाला लोकांचं पडलेलं आहे, अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. आज कुणी जरी काही जरी पद्धतीनं माझ्या गाडीवरती दगडं टाकली असतील, माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी मागं पुढं या विषयामध्ये घेणार नाहीये. साहेब आपल्याला काय त्यामध्ये इजा झालेली आहे का आणि आपल्या प्रत्यक्ष म्हणजे? नाही, गाडीच्या पुढं मोठा दगड टाकल्यामुळे आम्ही गाडीतच होतो, मी स्वतः गाडीमध्ये होतो, गाडीची काच सगळी फुटलेली आहे. इजा वगैरे माझ्या सहकाऱ्यांना आणि मला कोणाला झालेली नाही. नेमकं काय करणार असेल दगडफेक? दुपारी आपण पवारांवरती टीका केली त्याची प्रतिक्रिया आहे का? आता हे सगळे पवारांचे बगल बच्चे सगळे टेन्शन मध्ये आहेत, त्यांचं सगळं उघडं होतंय, बुरखा त्यांचा फाटतोय. मला रोज मेसेज येतात मोबाईल वरती, शिव्यागाळ करणारे मोबाईल वरती धमक्या देणारे, तुला जावतो, पवाराची काठी गुप्त लागते, फलान लागतं, असं त्यांचं सारखं चालू असतं. कारण त्यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये असंच या प्रकारची दादागिरी राज्यामध्ये केलेली आहे. लॉग इन करा मुंबई तक .in वर.